संयुक्त राष्ट्र संघ अन्न व कृषी संघटना म्हणजेच UNFAO यांच्या नेतृत्वात दरवर्षी 5 डिसेंबरला जगभरात जागतिक मृदा दिन म्हणजेच वर्ल्ड सॉइल डे म्हणून साजरा करण्यात येतो. अन्न सुरक्षा, निरोगी पर्यावरण, हवामानातले बदल, दारिद्र्य निर्मूलन, शाश्वत विकास आणि मानव कल्याणासाठी मातीच्या गुणधर्मांचं महत्व पटवून देणारे संदेश पसरवणं हेच या दिनाचं उद्दिष्ट आहे. June 2013 वैश्विक मृदा भागीदारीच्या चौकटीत FAO परिषदेच्या प्रस्तावादाखल December 2013 68व्या संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत 5 डिसेंबर 2014 प्रथम अधिकृत जागतिक मृदा दिन पाळण्याचं मान्य केलं गेलं. मुळात मृदा दिनाची कल्पना ही 2002 इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायन्सेस म्हणजेच IUSSO द्वारा प्रस्थापित केली गेली होती. माती हा एक मर्यादित नैसर्गिक स्रोत आहे. मानवी कालखंडात माती पुनर्निर्मित केली जाऊ शकत नाही, त्यामुळे मानवी जीवनामध्ये मातीची महत्वाची भूमिका असूनही अनुचित व्यवस्थापन पद्धतीमुळे मातीचा कस कमी होण्यामध्ये जागतिक पातळीत वाढ होती. माती हा एक आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. अन्नधान्याच्या 90% गरजा मातीमुळेच पूर्ण होतात. जंगल वाढवण्यासाठी मातीची गरज असते. पृथ्वीचा 1/4 भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैवविविधता टिकून ठेवण्यात मातीचा महत्वाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडवण्याची, पाणी साठवण्याची आणि पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात माती विना शेती यांसारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील महाकाय लोकसंख्येचे पोट भरण्याचं सामर्थ्य यामध्ये नाही. माती कारखान्यात तयार होत नाही. माती तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पाऊस व पाण्याचा प्रवाह अशा विविध गोष्टींचा परिणाम खडकांवर झाला. खडकांची झीज होऊन माती तयार झाली. लाखो वर्ष ही प्रक्रिया सुरू होती. साधारण 1 सेंटीमीटर मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. या मातीमध्ये मृत प्राण्यांचे अवशेष, त्यांची विष्ठा, कुजलेल्या वनस्पतींचे अवशेष असतात. सेंद्रिय पदार्थ व खनिज पदार्थ अशा दोन पदार्थांनी माती तयार होते. अनेक मातीचे कण मिळून जमीन तयार होते. जमिनीतील 10 ते 15 सेंटीमीटर मातीचा थर हा पृथ्वीवरील जीवांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा भाग असतो. मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानातून कितीही प्रगती केली असली तरी एकदा नष्ट झालेली माती पुन्हा निर्माण करू शकत नाही हेच वास्तव आहे. यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे. आता पाहुयात मृदा संवर्धन करण्याच्या काही पद्धती. जमिनीचा जास्त प्रमाणात शेतीसाठी वापर थांबवावा. जमिनीची धूप होण्यापासून संरक्षण करावे. जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावा. रासायनिक खतांचा वापर कमी करून त्याऐवजी सेंद्रिय खताचा वापर वाढवावा. गांडूळ आणि कीटक यांसारख्या नैसर्गिक जीवसृष्टीला उपयोगात आणून जमिनीमध्ये पौष्टिक घटकांचं प्रमाण वाढवावं. तरी आजच्या या भागात एवढंच. या विषयावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.